हा वीडियो सोशल मीडिया वर वेगाने वायरल होतोय। हा वायरल वीडियो पाहून लोक या पोलीस कॉन्स्टेबलचं कौतुक करतात, कारण या पोलीस कॉन्स्टेबलनं आपल्या प्रयत्नांनी या व्यक्तीला अक्षरशः मरणाच्या दारातून बाहेर आणलंय। झालं असं की बेशुद्ध अवस्थेत दिसत असलेली ही व्यक्ती रस्ता ओलांडत होती, त्यावेळीच एका भरधाव मोटरसायकलनं धडक दिली। ही धडक इतकी जबरदस्त होती की हा तरुण बेशुद्ध होऊन रस्त्यावरच पडला। अशातच कॉन्स्टेबल एम ए खलील यांनी त्यांना CPR देण्यास सुरुवात केली, कारण ॲम्ब्युलन्स पोहोचेपर्यंत थोडा वेळ जाणार होता। जवळपास मिनिटभर पोलीस कॉन्स्टेबल खलील हे जखमी अवस्थेतील मोहम्मद अब्दुल खान याला CPR देत राहिले। अखेर मिनिटभराने त्यांच्या हृदयाचे ठोके सुरू झाले आणि त्याने डोळे उघडले। त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। ही घटना आहे ती तेलंगणाच्या करीमनगर जिल्ह्यातली। एका हाऊसिंग बोर्ड कॉलनी समोरच्या रस्त्यावरच हा सगळा प्रकार घडला आणि कॉन्स्टेबल खलील यांचे हे प्रयत्न कॅमेऱ्यात कैद झाले। या तरुणाला जगवण्यासाठी खलील यांनी जी पद्धत वापरली तिला CPR असं म्हणतात। कार्डिओ पल्मनरी रिसिसिटेशन याचं संक्षिप्त रूप म्हणजे CPR। एखाद्या आपत्कालीन स्थितीत व्यक्तीला किंवा प्राण्याला जिवंत ठेवण्यासाठी ही उपचार पद्धती वापरली जाते। जेव्हा एखादी व्यक्ती श्वास घेणं थांबवते तेव्हा ती बेशुद्ध पडते। अशा वेळी त्या व्यक्तीची छाती दाबली जाते, ज्यामुळे शरीरातील रक्तात आधीपासून उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनचा पुरवठा त्याच्या पूर्ण शरीराला केला जातो, त्यामुळे व्यक्तीला काही काळ जिवंत ठेवायला मदत होते। हीच पद्धत वापरून कॉन्स्टेबल खलील यांनी या तरुणाला जीवनदान दिलं। त्यांच्या या कृतीचं आता देशभर कौतुक होत आहे। इंटरनेटवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। यानंतर तेलंगणा पोलिसांनीही त्यांचा सन्मान केला आहे। तेलंगणाच्या DGP या घटनेचा व्हिडिओ ट्विट करत खलील यांच्या तत्परतेचं आणि प्रयत्नांचं कौतुक केलंय। या बातमीवर तुमची प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये लिहा। व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका। ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। जर का हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।